आपण पाहू शकता. चांगली कामगिरी आपण पाहू शकता किरणच्या माध्यमातून. पहिला चेंडू अचूक टप्प्यावरती होता. आता मात्र स्ट्राइक एंडला बॅटर असेल रोशन धुले. त्याने मागच्या दोन सामन्यामध्ये नक्कीच प्रेक्षकांची मने जिंकलेत. तोच फलंदाज स्ट्राइक एंडला आपण पाहू शकता. पुन्हा एकदा किरण पाटील सज्ज होतोय समालोचन कक्षाच्या एंड करणार. हो इथे मात्र पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. धावबाची संधी झाली असती परंतु अतिशय वेगाने करण धुले नक्कीच स्ट्राइक एंडला पोहोचतोय. चांगली रणनीती या ठिकाणी मात्र पाहायला मिळतंय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते किरण पाटीलच्या माध्यमातून. मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवले आतापर्यंत दोन्ही फलंदाजांना करण आणि रोशनला. पुन्हा एकदा सज्ज होईल किरण पाटील. 31 धावांचं लक्ष आहे. हो इथे मात्र चेंडू हवेत आहे. जेलची संधी होईल का परंतु चेंडू ट्रॅव्हल होतोय या डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव. पंचांना विनंती असेल की आपण डिसिजन द्यायचं. यस डिक्लेअरच्या स्वरूपाने एक धाव असेल. एका धावेने धावफळक जाऊन पोहोचेल तब्बल 3 या आकड्यावरती. नक्कीच आपण पाहतोय मित्रांनो विष्णू डेव्हलपर्स चषक 2022 धरार सन्माननीय विष्णू पाटील सर यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा. नक्कीच अट्टाली गावाची शान जय बोरशादेव क्रिकेट संघ यांच्या नक्कीच सहकार्याने ही स्पर्धा या ठिकाणी मात्र राबवण्यात आली आहे. आणि या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस अतिशय सुरेखरित्या सुंदर असं आयोजन पाहायला मिळतंय. किरण सज्ज पुन्हा एकदा. इथे मात्र नो चेंडू दिलाय. पंचांनी नोचा इशारा दिलाय आणि एक धाव पूर्ण होते. अशा पद्धतीने दोन धावा धावफळकावरती ऍड होतील. नो चेंडू होता आणि फ्री हिट सुद्धा असेल. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अशा शेवटच्या मुवमेंटला किरण पाटीलच्या माध्यमातून नो चेंडू हात पडणं नक्कीच कुठेतरी संकटात नेऊन ठेवू शकतो. ह्या चेंडूवरती काय घडतंय काय बिघडतंय पाहावं लागेल. हा चेंडू दोन्ही संघांसाठी महत्वाचा असेल. नक्कीच हा चेंडू आपण पाहू शकता. स्ट्राइक एंडला बॅटर करण धुले. हो इथे मात्र अतिशय सुरेख फटका होता परंतु डिक्लेअरच्या स्वरूपाने एकच धाव. नशिबाची साथ मिळते सावध संघाला. नशिबाची साथ मिळते किरण पाटीलला. करण धुले आपल्या बाजूने नक्कीच प्रयत्न करतोय परंतु यश प्राप्त होत नाहीये. धावफलक एकने पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल तब्बल 6 या आकड्यावरती. चांगली कामगिरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय या किरण पाटीलच्या माध्यमातून. हॅलो. तर दिलगिरी व्यक्त करतोय. तांत्रिक अडचणीमुळे आम्ही आपल्यापासून दूर होतो. दरम्यान सुरेख फटका पुलचा फटका पुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार. फलक जाऊन पोहोचले 13 आकड्यावरती आणि उर्वरित 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी जय हनुमान जोवेली संघाला. थोडं स्पीडअप करायचंय. नक्कीच
13 धावा धावफलकावरती एकटवल्या जातायत। विचार केला तर शेवटच्या क्षणाला हा षटकार पाहायला मिळाला करण धुलेच्या बॅट मधून। 5 चेंडूंचा विचार केला तर अचूक टप्प्यावरती होती, हा चेंडू कुठेतरी जास्त उचली प्राप्त केली आणि नक्कीच ह्या चेंडूला मात्र सीमा रेषेबाहेर पाठवण्यात यश संपादित केलं या करण धुलेने। आता मात्र समीकरण असेल उर्वरित 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल। 9.00 सरासरीने धावा एकटव्या लागतील। 12 चेंडू 18 धावा, कोण जिंकेल सामना? संजय स्पोर्ट सावत की जय हनुमान जोविनी संघ? नवीन गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वर सज्ज होतय दिगंबर। इथे मात्र डिक्लेअरच्या दिशेने एक धाव। नक्कीच एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 14 या आकड्यावरती। अतिशय रोमांचक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय सामना। 1-3, 1 हमारे असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय। धावफलक जाऊन पोहोचलंय 14 आकड्यावरती। आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल। गोलंदाजी ट्रॅकवर आपण दिगंबरला पाहतोय, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल दिगंबरला। मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अतिशय सुरेख गोलंदाजी केली होती, परंतु आता मात्र स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहिला तर करण धुळे आणि त्याच्या समोर चांगली गोलंदाजी करावी लागेल। मागच्या चेंडूवरती एक मोठा उत्तुंग षटकार मारला होता करण धुळे, तोच बॅटर मैदानाच्या आतमध्ये। इथे मात्र दिशा पहावी लागेल, यस इट इज वाईड, पंचांचा डिसिजन येतो वाईड। अवांतर धाव, एका धावेने धावफळक जाऊन पोहोचेल तब्बल 15 या आकड्यावरती। चला थोडं स्पीडअप करायचंय, जास्त वेळ खर्च करू नका। चला 85 वाद घालू नका, विनंती असेल। धावफलक एकने पुढे सरसावले जाऊन पोहोचले 15 या आकड्यावरती। दिगंबरला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, अजूनही जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल। हा षटक नक्कीच दोन्ही संघांसाठी महत्वाचा ठरेल। इथे मात्र डॉट बॉल, यस डॉट चेंडू। धावफळक पाहिलं तर तब्बल 15 या आकड्यावरती स्टेबल आहे, अजूनही विजयाच्या आशा पल्लवित करतोय। एक एक चेंडू जस जसा निर्धाव हाताला जातोय तस तशा विजयाच्या आशा पल्लवित होत आहेत सावध संघाचा, परंतु हा चेंडू निर्णायक असेल। इथे मात्र चेंडू हवेत आहे, जेलची संधी होईल, चेंडू उंची जास्त लांबी गाठेल का आणि चेंडू फरार होईल सी मारे शापार, उत्तुंग माई षटकार। षडगाराच्या मध्ये धावफळक जाऊन पोहोचले तब्बल 21 या आकड्यावरती आणि आता मात्र जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल। कमबॅक करावा लागेल जर या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये आपल्या संघाचं आपल्या गावाचं अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर दिगंबरला कमबॅक करून द्यावा लागेल। दिगंबर सज्ज पुन्हा एकदा, हा फटका सुद्धा लाजवाब आहे, चेंडू फरेल बॅक टू बॅक, दुसरा षटकार करण धुळेच्या बॅट मधून। धावफळक जाऊन पोहोचले तब्बल 27 या आकड्यावरती। समीकरण जवळ येताना 8 चेंडू आणि विजयासाठी 4 धावेंची आवश्यकता असेल। एका बाजूने किल्ला लढवताना आपल्या संघासाठी करण धुळे, व्यावसायिकरित्या क्रिकेट खेळताना आपण अनेक सामन्यांमध्ये अनेक स्पर्धांमध्ये आपण त्याला पाहिलं होतं, परंतु इथे मात्र आवश्यकता होती आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी आणि त्याच पद्धतीची कामगिरी करण धुळेच्या माध्यमातून। आता मात्र विजयासाठी 8 चेंडू आणि 4 धावेंची आवश्यकता असेल। दिगंबरचा खरपूस समाचार घेतला गेलाय, नक्कीच बॅक टू बॅक दोन षटकार पाहायला मिळाले।
गोलंदाजी अतिशय सुरेख होती, परंतु समोरचा फलंदाज अतिशय बलाढ्य आहे. कशाही पद्धतीचा चेंडू आतला तरी सुद्धा तो सीमारेषे बाहेर नेतोय. नक्कीच क्लासिकल बॅटिंग मैदानाच्या आत मध्ये पाहायला मिळतंय या करण धुळेच्या माध्यमातून. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का? दिगंबर पुन्हा एकदा सज्ज होईल. हो, इथे मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला ट्रॅव्हल केलंय. दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत. कैलास पाटील त्या ठिकाणी उपस्थित होते. दरम्यान एक धाव धावफलकावरती ऍड होईल. आता मात्र कुठेतरी धावांवरती ब्रेक लावण्यात यश संपादित करतोय या गोलंदाज दिगंबर. धावफलक एकने पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल तब्बल 28 या आकड्यावरती. आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता असेल. समीकरण जवळ आलेले, 7 चेंडू 3 धावांचं समीकरण. अतिशय रोमहर्षक सामना पाहायला मिळाला आजच्या दिवसातील. हो, यॉर्कर लाईन चेंडू, परंतु इथे मात्र यष्टी रक्षक बीट होत आहेत. बाईच्या स्वरूपाने एक धाव असेल. नक्कीच एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. आणि आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता असेल. एका बाजूने आपण विचार केला तर सुरेख कामगिरी केली होती किरण पाटीलने. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू अतिशय वेगवान हाताळले होते, परंतु शेवटच्या क्षणाला शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला करण धुळेने आणि कमबॅक करून दिला आपल्या संघाला. त्यानंतर मात्र दिगंबर आला गोलंदाजीसाठी, त्याने सुद्धा सुरेख गोलंदाजी केली. सुरुवातीचे 2 चेंडू अतिशय सुरेखरित्या आदळले, परंतु त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 षटकार करण धुळेच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आणि मजबूत स्थितीमध्ये आता मात्र जय हनुमान जोविली संघ. या ठिकाणी मात्र विष्णू डेव्हलपर्स चषकामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय गोलंदाज कैलास पाटील. कैलासला सुद्धा ठाऊक आहे की 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता, कुठेतरी मिरॅकल चमत्कार घडवावा लागेल. नक्कीच आपण अनेकदा पाहिलंय की अशा पद्धतीने धावा डिफेन्स केल्या जात आहेत. कैलास इथे मात्र सुरेखरित्या स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. आता मात्र स्कोर इक्वल झालेला आहे. फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता असेल. विजयाच्या उंबरड्यावरती जाऊन पोहोचलंय जोवेली संघ. सावाद संघ कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळतोय. ते मात्र क्वाड बिहाइंड, यस विकेट चपताना. आता मात्र कुठेतरी रोशन धुळेला माघारी परतावं लागेल. यस डीजे. आता मात्र 4 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजयला आपण पाहू शकता. मिरॅकल घडेल का पाहावं लागेल कैलास पाटील. हो, इथे मात्र सुरेख फटका, विनिंग स्ट्रोक, चेंडू फरार, सीमारेषा पार, चौकार आणि विजय संपादन केला आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स जोवेली संघ, हार्ड लक टफ लक संजय स्पोर्ट सावध संघ. चांगली कामगिरी आजच्या दिवसामध्ये आपल्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर जाऊयात या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार. नक्कीच ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली, फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत 2 विकेट्स महत्वाच्या कॅरी केल्या, तोच ठरतो या सामन्याचा सामनावीर, मॅन अँड ओनली महेंद्र. तर महेंद्र विनंती असेल लगेचच या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी. अतिशय सुरेख कामगिरी आजच्या दिवसामध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली.
आले ओपन भी नहीं आवरा कौन सा तो चालत तरी तुझे लाइव तो चालू चला थोड़ा स्पीड अप करायचंय मित्रांनो, महेंद्र लगेचच या मैन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी, त्यानंतर मात्र फोटो सेशन करा कारण की आमच्या संपूर्ण टीमला उद्या सुद्धा सकाळी या ठिकाणी मात्र सज्ज राहायचंय। डीजेची टीम असेल, आमची लाइव टीम असेल, आमचे अजय जी घरत असतील लगेच यांना सुद्धा उद्या या ठिकाणी उपस्थित राहायचंय। तर थोड़ा वेळेला सहकार्य करा, महेंद्र लगेचच या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आणि